वसंतदादा पाटील मराठी शाळा मिरज येथे मातीशी नाते हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। महाराष्ट्रीयन बेंदूर या सणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष शैलेशदादा देशपांडे, अनिल भाऊ कुलकर्णी, अश्विनीदाई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते। आज संगणक व मोबाईल गेम युगात मुलांचे मातीशी नाते तुटले आहे। शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आल्याने बैलांची संख्या कमी झाली आहे। मुलांना आपली संस्कृती माहिती होण्याकरिता मातीशी नाते हा कार्यक्रम शाळेत राबवण्यात आला होता। बेंदूर सणाला घराघरात मातीच्या बैलांचे पूजन केले जाते। आज शाळेत मुलांना चिखलापासून बैल तयार करण्याचे प्रशिक्षण शिक्षकांनी दिले आहे। यावेळी लहान लहान मुलांनी सुंदररित्या बैल तयार करून त्यांचे प्रदर्शन मांडले होते। हे प्रदर्शन पाहून नागरिकांनी मुलांचे कौतुक केले आहे। दादा पाटील मराठी शाळा या शाळेमध्ये आज महाराष्ट्रीयन बेंदूर यानिमित्त मुलांचा मातीशी संबंध तुटत चाललेला आहे शहरी जीवनामुळे। तर भारतीय संस्कृती ही खरेतर मातीशी निगडीत आहे। या संस्कृतीचा परिचय मुलांना व्हावा म्हणून अगदी बालवाडीपासून मुलांना माती कशी हाताळायची, त्यापासून बैल कसे तयार करायचे, बैल पोळा हा जो सण आहे, बैल वर्षभर मातीत खुपून राबत असतात, शेतकऱ्यांना त्यामध्ये मिळकत मिळवून देत असतात, अशा या बैलाचा परिचयसुद्धा मातीच्या रूपानं मुलांना होत असतो। म्हणून आमच्या आज या वसंतदादा पाटील मराठी शाळेमध्ये बैल पोळ्यानिमित्त प्रत्यक्ष मुलांनीच तयार केलेल्या बैलांचं प्रदर्शन मांडलेलं आहे। गणेश आवळे, SBN मराठी, मिरज।